सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. आज मोदी सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी घातलेली कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. सुमारे 4 महिने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागल्यानंतर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ही कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असं सांगितलं होतं, परंतु मार्च महिन्यातही ही बंदी उठवली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. निर्यात बंदीमुळे कांदे मोठ्या प्रमाणात कोसळले, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या निर्यात बंदी विरोधात रस्त्यावर उतरत रोष व्यक्त केला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसह आंदोलनं केली. अहमदनगर जिल्ह्यातील 2 मतदारसंघ, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाला बसू शकतो हे लक्षात येताच सरकारने आता शेतकरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही निर्यात बंदी उठवली आहे. 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु गेली 5 महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान सरकारने या निर्णयानुसार 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये बांगलादेश, UAE, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश आहेत. भारताचा या देशात कांदा निर्यात होणार आहे. तसंच 2000 मेट्रिक टन कांदा आखाती आणि काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे.